नमस्कार, करिजन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण संक्रांत स्पेशल शेंगाच्या पोळीची रेसिपी बघणार आहोत. तर हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य. इथे सुरुवातीला एक छोटंसं पॅन घेतलेलं आहे, ते आपण गरम करत ठेवूया. गरम झालं की त्यात आपण अर्धा टेबलस्पून तीळ घालत आहोत. हे तीळ आपल्याला मंदाचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते छान फुलतील. आणि आता तुम्ही बघू शकता इथे तीळ तडतडत आहेत, याचा अर्थ ते आता भाजत आहेत. आणि आता थोडंसं रंग बदललं आहे, आता आपण गॅस बंद करून हे तीळ बाजूला काढून घेऊया. आता आपण इथे भाजलेले शेंगा घेतलेले आहेत, हे अर्धा कप शेंगा आहेत. भाजून आपण त्याचा साल काढून घेतलेला आहे. आत्ता आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते घातलं आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. एक दोन ते तीन वेळा पल्स मोडवरती फिरवून घेतलं की थोडंसं बारीक होईल. आता आपण ह्यात एक कप गूळ घालणार आहोत. अर्धा कप शेंगाला एक कप गुळाचं प्रमाण आहे. आता आपण हे घालून पुन्हा एकदा छान मिक्सरला पल्स मोडवरती एक चार पाच वेळा फिरून घेऊयात. आता इथे तुम्ही बघू शकताय हे तीळ, गूळ आणि शेंगाचं सारण तयार झालेलं आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय हे सारण हलकंसं कोरडं आहे, ओलसर नाही आहे. सो पोळीसाठी आपल्याला हे सारण हलकंसं ओलसर हवं आहे. त्यासाठी इथे मी अगदी दोन ते तीन थेंब पाणी घालत आहे. आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सारण हलकंसं ओलसर होत नाही. आता इथे मी पुन्हा थोडंसं पाणी घालत आहे. अगदी दोन ते तीन थेंब आपल्याला पाणी घालून हे छान मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता हे असं व्हायला पाहिजे. आपण हे पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे छान एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याला अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात. आता आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक टेबलस्पून मैदा घातलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून बेसन घातलेलं आहे. आता आपण हे सगळं एकदा छान चाळून घेऊयात जेणेकरून जे पण गाठी वगैरे आहेत ते छान फुटतील. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून एवढं तेल घालणार आहोत आणि अगदी दोन चिमूटभर मीठ घालत आहोत. आता हे सगळं नीट छान आपण हे मिक्स करून घेऊयात. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊयात कणिक. आपल्याला हे कणिक जास्त घट्ट किंवा जास्त सैल भिजवायचं नाही आहे, मध्यम भिजवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपली कणिक मळून झालेली आहे. आता आपण ह्याला एक दोन ते तीन मिनिट असेच आपण तेल लावून मळून घेऊयात. आणि आपल्याला हे पीठ देखील छान मुरट ठेवायचं आहे, भिजवायचं आहे एका 15 ते 20 मिनिटे. आता आपण जे सारण तयार करून घेतलेलं होतं त्याचे आपण आपल्याला हव्या त्या साईजचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय भरपूर तेल सुटलेलं आहे सारणाला. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. ह्या प्रमाणात आपल्याला मध्यम आकाराच्या 1-6 पोळ्या तयार होतील. आता इथे मी 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. आता हे दोन्ही मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. आता आपण जे कणिक घेतलं होतं ते छान मळून घेऊया. छान भिजलं होतं. आता त्याचा आपण एक गोळा घालून घेऊया. आणि आपल्याला हा गोळा जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं म्हणजे ज्वारी आणि कॉर्नफ्लॉरचं मिश्रण जे करून घेतलं होतं त्यात घोळवून आपण ह्याची एक पारी तयार करून घेणार आहोत वाटीसारखे. आता तुम्ही इथे बघू शकताय आता ह्यात आपण जे शेंगाचं गोळा तयार करून घेतला होता तो घालून आपण हे छान भरून घेऊयात. दाखवल्याप्रमाणे आपल्याला भरून घ्यायचं आहे. आपण नेहमी पुरणपोळीला किंवा कुठल्याही पराठ्याला आपण जसं सारण भरतो हे तसंच आपल्याला भरून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ आपण काढून घेणार आहोत. आणि हे चांगलं बंद करून घेऊयात आणि हलकंसं दाबून घ्यायचं आहे. आता आपण परत त्या पीठामध्ये घोळून घेऊयात.
ह्या पिठामुळे ना पोळ्या अगदी खुसखुशीत होतात। आता आपण हे अलगद हाताने लाटून घेऊयात। आपल्याला खूप पातळ नाही करायची आहे पोळी आणि खूप जाडही नाही ठेवायची आहे, मध्यम ठेवायची आहे। हलक्या हाताने आपण हे लाटून घेऊयात, अलट पलट करून हे आपण लाटून घेऊयात आपल्या नेहमीसारखी। आता तुम्ही इथे बघू शकताय आपली पोळी पूर्ण लाटून झालेली आहे। तुम्हाला आता जाडी दाखवते म्हणजे किती जाड आहे तुम्ही बघू शकताय, आणि सारण देखील पूर्णपणे छान कडेपर्यंत पसरलाय तुम्ही बघू शकताय। आता इथे तवा तापत ठेवला होता, थोडंसं तेल शिंपडून घेतलेलं आहे तव्यावरती। तवा आता गरम झाला की आपण आपली जी पोळी आहे ती घालून घेऊयात, आणि हे आपण मध्यमाचेवरच भाजून घ्यायचं आहे पोळी। 2 मिनिटानंतर थोडेसे बुडबुडे आले की आपण पलटून घेऊयात। थोडेसे कडा दाबत गेलं की छान पोळी फुगते तुम्ही बघू शकताय। दोन्ही बाजूने आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। पोळी अगदी खुसखुसीत होतात ज्वारीच्या आणि कॉर्नफ्लॉरच्या पिठामुळे। आता आपली इथेही पोळी तयार झालेली आहे। याच प्रकारे मी इथे सगळे पोळी तयार करून घेतलेलं आहे। एक पोळी तोडून दाखवते इथे तुम्ही बघू शकताय। सारण आतपर्यंत पूर्ण कडेपर्यंत भरलेलं आहे। ही पोळी आपण तुपासोबत सर्व्ह करा, आणि थोडीशी थंड झाली की हे आपण एका डब्यात भरून हे 15 ते 20 दिवस छान टिकतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।